परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एष्टी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची परतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नांदी जन्माची माती कोकणची अरे प्रकाश चांगलं असतं तसं वाईटही असतं शुभ असतं तसं अशुभही असतंच ना हो ना अशुभ असतं पण तुम्ही शुभ चिंता दुसऱ्याचं तुमच्या वाटेला अशुभ कधीच येणार नाही तुम्ही चांगला विचार करा तुमचं चांगलंच होईल मला मान्य आहे की चांगलं आणि वाईट हे नाण्याच्या दोन बाजू आहेत पण तुम्ही चांगली बाजू घ्या वाईट तुमच्या पाठीला कधीच येणार नाही तुझ्या आई वडिलांनी तुला काही रीत भात नीती नियम काही शिकवलेत की नाही अहो कसल्या रीती भाती कसले नीती नियम घ्या शिकवा ताईला रीत भात अगं तुला एवढं सुद्धा कळत नाही वांस बाई ना तू अगं वांस बाई ना असं बारशाला जाऊ नये अपशकून होतो कळत नाही वर्षांपूर्वी मी सोडून गेलो सगळं काही तसंच आहे पण मी मात्र पुरता बदलून गेलोय या ठिकाणी माझं बालपण गेलं मी अण्णा नाना इथे अभ्यासाला बसायचो अभ्यास कसला टवाळक्या फक्त कारण त्यावेळी कुठली जबाबदारी नव्हती ओझ नव्हतं मन हलक होत घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकात कधी पाणवठा कधी नदी काठी कधी शेतात तर कधी पडक्या वाड्यापाशी त्यावेळी मन अगदी स्वैर फिरायचं आणि म्हणूनच कदाचित लहानपणी पुस्तकात ती कविता असते कारण तेव्हा जबाबदारीचं ओझ नव्हतं भुकेची काळजी नव्हती कुठलंच दडपण नव्हतं होता तो फक्त मोकळा श्वास कदाचित शेवटचा मोकळा श्वास तेव्हाच घेतला असेल त्यानंतर मुंबईतल्या गर्दीत ते नाही जमलं माणसं मोठीच का होतात हा मला प्रश्न फार सतावतो काय घाई असते मोठं व्हायची ही मोठी माणसं ना उकसवतात उगाच
म्हणजे तू अजून लहान आहेस, मोठा झालास की हे मिळेल ते मिळेल, आणि मोठ होण्याच्या नादात बालपण निघून जात आणि सगळं मिळवण्याच्या नादात मोठेपण। हाती काही राहिलं नाही, लाटेतून वाळू निसटून जावी ना, तस निसटून जात आयुष्य, काही शिल्लक राहत नाही। पाण्यालाही माहिती असत की वाळूची सोबत काही क्षणांचीच, नंतर एकटे पण, दुसरं काही नाही। मला मुंबईला जायलाच हवं का? चार दिवस तर झाले आपल्या लग्नाला। महत्त्वाचं काम, जावंच लागणार आहे मला। मग मी नाही का महत्त्वाची? तू कशी काय महत्त्वाची नाही, तू तर आहेसच। पण मला सांग, मला तरी करमणार का तिथे एकट्याला? अगं मुंबईत राहायचं तर आपली खोली असायला नको का? खोली झाली ना की लगेच तुला घेऊन जाणार। पण तोपर्यंत मी इथे कसे आणि किती दिवस काढायचे? फार फार तर वर्षभर एवढं सहन करू शकतेस ना नवऱ्यासाठी? वर्ष कसं बसं काढेन मी, पण त्यानंतर नक्की देणार ना, नाहीतर आयुष्यभर इथेच ठेवा। आणि ओ, लग्नानंतर मला नोकरी करू देणार असं म्हणाला होता तुम्ही। हो मग मुंबईला गेल्यावर कर ना नोकरी। बघ मी तुला छानसा जॉब शोधून देतो, बस मग ना, मग आपण दोघही कमू, म्हणजे आपल्या दोघांच्याही गरजा भागतील, शिवाय आपल्याला आपल्या मुलांचंही सगळं बघा। अगं लाजते आहेस काय? आपल्याला आपल्या मुलांचा विचार करायला हवा की नको? एक विचारू? एक काय, तुला जेवढे प्रश्न पडले आणि पडतील तेवढे सगळे विचार। एक वर्ष काय, दोन वर्ष थांबेन मी, पण मला लवकर बाळ हवंय। काय झालं, अचानक अशी शांत का झाला तेवढे? तुम्हीच म्हणालात ना मनात आलेले सगळे प्रश्न विचार। बघ बाळासाठी ना तुला खोली होण्याची वाट बघावी लागेल, आणि एकदा खोली झाली की मग बाळाचा विचार करू ना आपण। का खोलीचा आणि बाळाचा काय संबंध? आपलं बाळ ना मुंबईत जन्माला आला, तिथेच त्याला मोठं करायचं, या आडगावात नाही। बाळाच्या चांगल्या भविष्यासाठीच सांगतोय मी सगळं तुला। हो पण वर्षभरात खोलीच होईलच ना, मग आतापासून बाळाची तयारी करायला काय हरकत आहे? तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी आता ते शक्य नाही, कारण डॉक्टरांशी बोलून मी त्यावर ट्रीटमेंट सुद्धा सुरू केली, त्यामुळे आता तरी ते अशक्य। म्हणजे मला सांगावंसही नाही वाटलं तुम्हाला। तर सांगण्यात काय एवढं, आपल्या हिताचाच निर्णय घेतला ना मी। नाही पण आयुष्य आपल्या दोघांचं आहे तर निर्णय दोघांनी घ्यायला हवेत ना। आणि तुम्ही एकट्याने कसं ठरवलं आहे, माझा विचार नाही घ्यावासा वाटला तुम्हाला? आता कुठे संसार सुरू झालाय तर ही अवस्था, पुढे काय काय बघावं लागणार आहे कुणास ठाऊक। हो पण माझं ऐक, ऐक तर माझं,
विश्वास नाही आहे नवऱ्यावर. एक वर्षाचा तर प्रश्न आहे, नंतर होईल ना सगळं मनासारखं. बरं बाबा, मी तुला वचन देतो, एक वर्षात आपली खोली होणार आणि आपण आपल्या बाळाला जन्म देणार नवीन खोलीत, नवीन आयुष्य. आणि आई आई म्हणत म्हणत आपलं बाळ अलगद तुला येऊन बिल गेल. काकू बॉल देता लागला ना मला बॉल. सॉरी काकू, चुकून लागला. चुकून लागला की मुद्दाम मारलास? सांगू का तुझ्या आईला? नको काकू, आम्ही नाही खेळणार इथे. अरे अरे, गंमत करत होते मी. काही नाही, रोज खेळा तुम्ही इथे. हा पण रोज मला बॉल मारू नकोस. नाही मारणार नाही, पण चुकून लागला तर आधीच सॉरी. हो का? थांब, मग मी पण तुला आधीच एक फटका देते. घे जा खेळा. ए बॉल मिळाला, चला. मधुकर, का ओळखलंस की नाही? का ओळखून आपली ओळख द्यायची नाहीये तुला? कोण अण्णा, कसा आहेस? मी बरा आहे रे, तुझंच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. गावामध्ये उतरलास तेव्हा हाक मारली होती तुला मी, ऐकून ना ऐकल्यासारखं केलंस. हा नाही, मी ऐकलं नाही. आणि तू हाक मारलीस आणि मी ओळख दिली नाही, असं कधी होईल? बरोबर. अरे मला सुद्धा आश्चर्य वाटलं ना तेव्हा. काय मग अचानक गावाकडे कसं काय आलं? तिथे सगळं बरं आहे ना मुंबईमध्ये? सगळं आहे तिथंच आहे, पण मी मात्र बरा नाहीये. ह्यापूर्वी का जगत होतो आणि इथून पुढे का जगायचंय त्याचं उत्तर शोधायला आलोय. या प्रश्नांची उत्तर शोधायला जागा मात्र तू छान निवडलीस. या मातीमध्ये तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण एक सांगू, तू इथे परत आल्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. तेवढीच मला सुद्धा सोबत होईल ना तुझी? आता मी माझी सोबत कितपत करू शकेन माहित नाही. आणि तू, तुला सोबत करण्याबद्दल बोलतोयस? जरा मला कळेल असं बोलणार आहे बाबा. हा हे बघ, तू तुझं मन माझ्यापाशी मोकळं करणार असशील ना तर मी थांब, नाहीतर मला सुद्धा परक्यासारखा वागवणार असशील तर निघतो. तू आत येणार आहेस का इथूनच जाणार आहेस? नाही, यायची इच्छा तर आहे, पण तुझी बोलायची इच्छा असेल तर येतो. माझी काय इच्छा आहे त्याने काय फरक पडतो अण्णा? चळून गेलेल्या लाकडाच्या राखेला तिच्या अस्तित्वाबद्दल कोणी विचारत? विचारायची गरजच नसते. या जगामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःचं अस्तित्व घेऊनच जन्माला येते. हे बघ अण्णा, ही तुझ्या गावची फिलॉसॉफी झाली, पण जग खूप निष्ठुर आहे रे अण्णा. तू खूप जग बघितलं असशील, पण अनुभव इथं बसल्या जागी हे बरंच जग दाखवत की नाही रे? ह्या अनुभवासोबत मी पूर्णतः नतमस्तक झालोय अण्णा, पूर्णतः संपलोय. आता जायचं ना? आता मीच तुला आपण चल म्हणालो होतो ना, चला. अरे बघ तरी, कित्येक दिवस आपण एकत्र इथे पडून असायचो. ते घर आता आपल्याशी खूप काही बोलायला मागते. पुन्हा एकदा
नव्यान तू कधी बोललास का त्याच्याशी? वेळ आली की नक्की बोले। चला चल। नाना नो तो मधुकर म्हणे गावात आलाय। कोण म्हणे? तू स्वतः बघितलंस काय त्याला? मी स्वतःच्या डोळ्यात बघितलं, काय समजला? भूत सुद्धा तू स्वतःच्या डोळ्यात बघितलं होतंस, काय झालं त्याचा? नाही नाही नाना, हा गणू खरं बोलतोय। अहो जाणत्या व्यक्तींकडनं मी पण ऐकलंय, टमटम मध्ये बसून आलाय गावात। घ्या, याचं आपलं वेगळं, टमटम मधून आला। अरे तू काय टमटम मधून कोण आला कोण गेला हेच बघत बसतो काय? अरे लोकांनी सांगितलं आणि तू खरं मानतोस? अरे तो एवढा मोठा माणूस, 5-25 गाड्या आहेत म्हणे त्याच्याकडे, तो कशाला येईल टमटम मधून? काहीतरी आपलं फेकण्याला पण काही लिमिट असत नाना। तुम्ही झेलता म्हणून ते फेकताय, तुम्ही मात्र लक्ष देऊ नका। खरंच सांगतो मी, आई चंडीकडे शपथ सांगतो मी, रत्नागिरीतनं टमटमीने आला असणार। हो मी त्याच्या घरी उदावून आलो, घर उघडा होता। काय अवस्था नसती, सगळी संपत्ती सोडून आला, नाही तर सगळा कर्जात बुडाला असणार। मोठ्या लोकांची मोठी कर्ज। अरे तसं कसं असेल, तो मोठा माणूस झालाय असं आम्ही ऐकलं होतं, मग कसा येईल तो परत? नाना हा काय प्रश्न झाला काय तुमचा? अहो माणूस किती मोठा झाला तरी गाव सोडणार आहे का? तो येणारच गावाकडे। आता हा म्हणतो तसा गेला असेल त्याचा वैभव? नाही तसं असेल तर ठीक आहे, 20 वर्षापूर्वी गेला हा गाव सोडून मुंबईला, तो परत फिरकलाच नाही इकडे। अरे अण्णा मी आणि तो अमित हे लहानपणापासूनचे मित्र, पण काय माज होता त्याला काय? मुंबईस आम्ही गेलो ना तर साधी आमची चौकशी पण नाही केलं। आता कसं आहे, माज उतरलाय, पाय जमिनीवर आलायत ना। हा तेव्हा आला असेल पुन्हा गावात, संकटकाळी माणसाला देव तरी आठवतो, नाहीतर त्याला आपलं जुनं गाव तरी आठवत। तसं झालं असेल याचा, दोन्हीकडे समाधान असतं ना। नाना नू जल्ला रात्री काय महाराजांच्या प्रवचनाला गेला होतात की काय? काय बोलताव कसे तसे त्यांच्या अर्गी? आम्हाला कुठल्या महाराजाची वगैरे गरज नाही। हा आणि ते महाराज सांगतात त्यातल्या अर्ध जरी वागलो तरी पुष्कळ, नाहीतर जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण। तसं असेल यांचं, पण महाराजांचं सोडा हो, पण एवढं मात्र खरं आहे, हल्ली गावाकडे परत यायला लागली लोक। म्हणजे आता आणखीन कोण आलाय? अरे आपला प्रमोद नाही का आला, तो म्हणे आता कायमचं इथेच राहणार आहे। पाहिला खरा मी त्याला आलेला, पण निराश दिसला। मी म्हटलं त्याला डगमगू नकोस, अरे तू काहीतरी केलंस तर बाकीच्या पोरांना काहीतरी अक्कल येईल, नाहीतर यापुढं गावात राहणार कोण? पण नाना नू या आजकालच्या पोरांना शेती बिती काय जमणार नाही, काय समजलं? अरे ते नाही जमलं तर दुसरं काहीतरी करेल, हुशार आहे तो, कर्तव्याची जाणीव आहे त्याला, पण त्याने काहीतरी केलं तर बाकीच्यांना अक्कल येईल। तुझ्या पोरासारखा नाही, चंद्रावर 24 तास डुलतोय आपला डुल्या। नाना नू पण जला आता ह्याच्यात करायचं तरी काय हो, आपण गावात दारूबंदी करूया, त्यांना काय होणार आहे? अरे महात्मा गांधींच्या वर्ध्याला आणि विनोबाजींच्या पवनारला सुद्धा दारू मिळते म्हणे। दारू पिणाऱ्याची इच्छा मारली पाहिजे। नाना सगळ्या गावाची दारू सुटेल, पण ह्याच्या पोराची दारू सोडवताना आपण सगळे बेवडे होऊन जाऊ। गणू असा चेहरा पाडू नकोस, अरे होईल काहीतरी होईल। पण नाना चेहऱ्याचा आणि पोटाचा काय संबंध? आता यांनी दारू सोडून किती वर्ष झाली, पण ह्याचं पोट काय कमी झालंय? सरे म्हणून तर मुंबईत करमत नाही ना। अरे पण अगोदर तरी सांगायचंस, मस्त तयार होऊन आली असते ना मी। हे तुला तयार व्हायची काय गरज आहे, तू अशीही गोड दिसतेस। हा थोडासा भात वाढवलास, पण तो लग्नानंतर होईल कमी।
जरा जाडीत दिसते ना मी नाही ग जराशी कुठे ए तू टिंगल करायला मला इथे बोलवलंय मग कशाला बोलवलंय असं वाटतंय तुला अरे तू काहीतरी सरप्राईज देणार होतास ना सांग ना पटकन नाही आधी तू लेडीज फर्स्ट ए नाही हा आधी तू तुझ्या अगोदर कोणीही नाही बर असं आहे तर ए सरे पण हे ऐकून आहे ना तुला खूप आनंद होणार आहे पण मला ते असं सांगता येणार नाही ग तू एक काम कर ना तुझे डोळे बंद कर अरे पण डोळे बंद केले तर सरप्राईज कसं दिसेल वा व्हेरी इंटेलिजंट प्राथमिक शाळा मानवली ए गप्पा बसा खरंच तर बोलले ना मी अगं सगळी सरप्राईज काय बघायची असतात का काही ऐकायची सुद्धा असतात ना राणी सरकार डोळे बंद कराल का सांग पटकन मी मुंबई सोडून कायमचा इथे आलोय काय झालं तुला सरप्राईज आवडलं नाही का ए पमा तू मस्करी तर करत नाहीयेस ना अगं नाही खरंच तुझी शपथ मी सगळं सोडून इथे आलोय फक्त तुझ्यासाठी तुझ्या जवळ काय झालं माझं सरप्राईज आवडलं नाही का सांगशील का मला नीट काय झालं ते आता सांगण्यासारखं दुसरं काही उरलंय का अगं तू अशी का रिॲक्ट होतेस मग मी आले होते तेव्हा किती आनंदात होते कधी एकदा तुला भेटून सांगते असं झालं होतं पण सगळं तू मातीत मिळवलंस आता आपलं लग्न होणं अशक्य आहे पमा अगं पण झालंय तरी काय असं पमा किती मेहनतीने मी बाबांकडून आपल्या लग्नासाठी परवानगी घेतली होती आणि तू सगळं सोडून इथे आलास बाबांनी आपल्या लग्नाला एक अट पण घातली होती मुंबईत स्वतःचा एक फ्लॅट आणि एक चांगली नोकरी मिळवशील म्हणून पण तू सगळं सोडून आता इथे आलास आता काय सगळं संपलंय पमा तू आता मला विसरून जा आपलं लग्न होणं अशक्य आहे अगं मला समजत नाहीये काय आहे ते मुंबईत इथे माझं चांगलं मोठं घर आहे चांगलं अंगण आहे चांगलं हवा सुद्धा आहे त्या मुंबईत गुदमरण्यापेक्षा इथे चांगलं आहे ना सगळं सगळं मान्य आहे मला पण पोटाचं काय बाबांना काय सांगणार आहेस तू अगं निघेल ना काहीतरी मार्ग करतोय ना मी प्रयत्न थोडासा विश्वास ठेव आजपर्यंत डोळे बंद करून विश्वासच ठेवत आले ना म्हणून आज हे फळ मिळतंय हे बघ असं बोलू नकोस तू असं केलंस ना एकटा पडीन मी हे बघ तुझ्या विश्वासावर मी इतकी मोठी हिम्मत केली हिम्मत की मूर्खपणा गावातली पोरं काय करताय ते माहिती आहे ना तुला आणि बाबांना काय सांगणार आहेस तू आणि काय करणार आहेस इथे मामा आता सगळं संपलंय आता मला विसरून जा तू मला सोडून जाऊ नको ना सर मी एकटा पडेन प्रमोद मुंबईतून येण्या अगोदर मला एक फोन करून तरी कळवायचं होतास मला वाटलं नव्हतं आज एवढं छान सरप्राईज मिळेल सर ऐक ना ए सरे 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 आपण एखाद्या माणसावर खूप प्रेम करतो सतत त्याच्या सुखाचा विचार करतो पण तो आपला कसलाच विचार करत नाही तुझं आणि सारिकाचं काही झालंय का तिला मी इथे आलेलं आवडलं नाही